नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। संघटन मजबूत असेल तर अशक्य गोष्टी शक्य। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांचे प्रतिपादन। संघटन मजबूत असेल तर अशक्य गोष्टी शक्य होण्याचे काम संघटनेतून होते असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिरूर बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र दादा गावडे यांनी केले। राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या शिरूर तालुका निहाय नूतन कार्यकारिणी शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात जाहीर करण्यात आली। यावेळी आयोजित समारंभात गावडे अध्यक्षस्थानावरून बोलत होते। राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भंडारे यांनी स्वतः सर्व निवडी यावेळी जाहीर केल्या। त्या पुढील प्रमाणे: एकनाथ थोरात अध्यक्ष, बाळासाहेब जाधव उपाध्यक्ष, आकाश वडगुले सचिव, भरत घावटे कार्याध्यक्ष, शुभम वाकचौरे संपर्क प्रमुख, संदीप धाकुलकर संघटक, अल्लाउद्दीन अल्वी सहसंघटक, वैभव पवार कोषाध्यक्ष, जयवंत पडवळ सहकोषाध्यक्ष, सुनील जिते समन्वयक, विनायक साबळे संचालक, जिजाबाई थिटे प्रमुख कार्यकारी समिती, दत्तात्रय कर्डिले संचालक, सुनील काटे संचालक, शरद रासकर संचालक, विजय ढमढेरे संचालक अशा निवडी यावेळी जाहीर करण्यात आल्या। शिरूर तालुका पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे, सरदवाडीचे उपसरपंच गणेश सरोदे, माजी उपसरपंच कांतीलाल घावटे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात, हवेली तालुका अध्यक्ष पोपटराव मांजरे व तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते। राजेंद्रदादा गावडे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून समाजावर अन्याय घडत असल्यावर वाचा फोडण्याचे काम पत्रकारितेतून निश्चितच केले जाते। संघटन मजबूत असेल तर अशक्य गोष्टी शक्य करण्याचे काम संघटना करत आहे। नवनिर्वाचित कार्यकारिणीचे कौतुक करत गावडे यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। शिरूर पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भंडारे पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात, शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ थोरात यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन आकाश वडगुले यांनी केले। संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले। प्रतिनिधी विजय ढमढेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।